कॅबिनेट न घेतला मग माय पोरगा म्हणे बाबा मंत्री म्हणजे काय कॅबिनेट मंत्री कॅबिनेटले ह्या गाडीतला बसला त्या गाडीत गेला त्या गाडीतला बसला या गाडीत अरे बांधू मामू माया आजही गेला माया बापही गेला आणि मी थकलो काही हुन नाही राहिलं पोट्याला सांगितलं का बाबू मोठ्या वाचत जाय चित्रा चौकात खोटं बोलत जाय लाल कपडे निपून गंद लावत जाय पास दुसरा विषय असा आहे
सांगा. आज आम्ही एसडीओ कार्यालयामध्ये जे या वर्षामध्ये अतिवृष्टी आणि पावसामुळं अतिपावसामुळं या भागातले जे पानन रस्ते आहे अक्षरशः म्हणजे पूर्ण चिखलात अवस्था झाली होती, चिखल्यासारखी अवस्था. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतकऱ्यांना अत्यंत कठीण समस्याला सामोरं जावं लागलं. जो शेतमाल आहे, सोयाबीन आहे, सडलेलं सोयाबीन सडलं, शेतकऱ्याच्या बंड्या फसल्या, ट्रॅक्टरवर फसले, माल आणता आला नाही. आणि जवळपास या तालुक्यातले एसडीओ त्या पालकमंत्री पानन रस्ते विकास समिती अध्यक्ष आहे, त्यांच्या कमिटी आहे 7-8 अधिकाऱ्यांची. 158 प्रस्ताव, जवळपास 158 प्रस्ताव आपल्या तालुक्यातले प्रस्तावित आहे पानन रस्त्याचे. पण गेल्या 3 वर्षामध्ये या प्रशासनानं, या पालकमंत्री पानन विकास समितीनं एकही रस्ता केला नाही. काही पैसे मंजूर आहेत, जवळपास 18-23 रस्त्याचे पैसे मंजूर आहे गेल्या 6 महिन्यापासून, एकही रस्ता केला नाही. म्हणजे यांना शहरातलं काँक्रीटीकरण करत असताना शहरातल्या रस्ते एक हातभर जाणीचे रस्ते पाहिजे करता येते, परंतु ग्रामीण भागातले आमच्या शेतकऱ्याचे पान रस्ते तिजवरी करता येत नाही. हा कुठला न्याय आहे? या विरोधामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही, जसे एकाच्या आमच्या घरच्या मुलीचं लग्न होते, तिला काही आम्ही आनंद देतो, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शेतीचे जे पानन रस्ते आहे, शेतकऱ्याची पानन, आम्ही एसडीओला इथं आनंद द्यायला आलेलो आहोत. म्हणून आज एक दिवसात धरणं आंदोलन, त्यांना शेतकऱ्यांचे पान रस्ते आनंद द्यायला इथं आलेलो आहोत. हा आमचा त्यांच्या विरोधात असलेला निषेध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या 7-8 महिन्याच्या अवधीमध्ये जर या भागातल्या प्रशासनानं जर पानन रस्ते केले नाही, तर आम्ही कायदा हातात घेलशी राहणार नाही, याची समज द्यायला इथं आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे आज एक दिवसाचं आंदोलन आहे, आणि प्रशासनानं गप्प राहू नये, हे आंदोलन संपलेलं नाही. आज शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा जनक्षोभ आहे, आणि महिंद्र फायनान्स कंपनी सारखी कंपनी ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांनी त्यांनी सन 2016-17 मध्ये कर्ज घर बांधण्यासाठी कर्ज दिलं, यावर्षी पीक झालं नाही, अक्षरशः गुंड पाठवून राहिले गावागावामध्ये दहशत वातावरण आहे, कर्ज वसुली तगादा लढून राहिली, शेतकऱ्यांनी काय करत जगावं का मरावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. तो ते सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी जर प्रशासनाने जर याची गंभीर दखल घेतली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम यांना भोगावे लागतील.